प्रवासात सडक सुरक्षा केल्यास जीवन रक्षा आपोआप होते, त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 महामार्ग पोलीस केंद्र पळसपे चौकी यांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक महामार्ग रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले, परिक्षेत्र उपअधीक्षक घनश्याम पलंगे, महामार्ग पनवेल विभाग पोलीस निरीक्षक गौरी मोरे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रायगड मोटार वाहन निरीक्षक अजय कराळे, अपघातग्रस्तांना मदत सामाजिक संस्था गुरुनाथ साठेलकर, रिलायन्स HR प्रमुख थॉमस इसो, संचालक ज्यूट फर्नांडिस, प्राचार्य दिलीप चवरे, सहयोग फाउंडेशनचे प्रमुख संदेश खरत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुधागड हायस्कूल कळंबोली, जनता विद्यालय अजिवली आणि रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार या शाळेतील 400 विद्यार्थी तसेच मृत्युंजय दूत, देवदूत टीम, डेल्टा फोर्स टीम, महामार्ग पोलीस केंद्र पळसपेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार आणि पंचक्रोशीतील सुजाण नागरिक असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सदर कार्यक्रमात महामार्गावर होणारे अपघात आणि त्याची कारणे, परिणाम आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय, वाहतूक नियमांचे पालन करणे तसेच अपघात समयी जखमींना तात्काळ मदत करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.